नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते पाहूया का काही ठळक घडामोडी पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं लक्षवद्दी हल्ले करून दहशतवाद्यांचे काही तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानला शहाणपण ही अपेक्षा वारंवार फुल ठरत आहे आज पहाटे जम्मू काश्मीरच्या नौशिरा विभागात राजौरीमध्ये पाकिस्तानच्या दोन तीन दहशतवाद्यांनी भारतीय हद्दीत गोळीबार करून युद्धविराम कराराचं पुन्हा एकदा उल्लंघन केलं त्याला भारताच्या जवानांनी तोड प्रत्युत्तर दिलं आहे पाकिस्तानच्या या हल्ल्यात भारताचं अद्याप तरी काही नुकसान झाल्याचं वृत्त नाही कालही परगवाल आणि कंचक विभागात पाकिस्ताननं भारताच्या तेरा चौक्यांवर केलेल्या हल्ल्यात सुशील कुमार या सुरक्षारक्षकाला वीरमरण आलं आज त्याच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले याच हल्ल्यात जखमी झालेल्या जा एका जवानाला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत पाकिस्तानात बलुचिस्तानची राजधानी इथल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रावर काल दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात साठहून अधिक जणांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक जखमी झाले आहेत या चकमकीत दोन पोलीस आणि तीन दहशतवादीही मारले गेले आहेत प्रशिक्षण केंद्रातल्या वसतिगृहाच्या प्रवेशद्वारातून पाच सहा दहशतवादी आत आले प्रथम त्यांनी दोन स्फोट केले आणि त्यानंतर बेछूट गोळीबार करायला सुरुवात केली दहशतवाद्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना ओलीस धरल्याचंही वृत्त आहे हल्ल्याच्या वेळी प्रशिक्षण केंद्रात सुमारे पाचशे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते आतापर्यंत दोनशि प्रशिक्षणार्थींना सुरक्षितस्थळी आहे या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनं ना घेतलेली नाही उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षात निर्माण झालेल्या अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांनी आज प्रथमच पत्रकारांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली यादव परिवारात आणि समाजवादी पक्षात बेबनाव नसून परिवारात आणि पक्षात एकी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं अखिलेश यादव मुख्यमंत्री असल्याबद्दल कोणालाही आक्षेप नसून सध्या अखिलेश यादवच मुख्यमंत्री आहेत आणि राहतील असं मुलायमसिंह यादव यांनी स्पष्ट केलं आपला मुख्यमंत्री होण्याचा कोणताही विचार नाही विधानसभा निवडणुकीनंतर बहुमताच्या जोरावर पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यात येईल असं ते म्हणाले उत्तर प्रदेशातल्या जनतेवर आपला विश्वास आहे जनता कारस्थान्यांना पाठिंबा देणार नाही असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला हकालपट्टी केलेल्या मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय सर्वतोपरी मुख्यमंत्र्यांचा असेल असं मुलायम सिंह यांनी सांगितलं नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर पालिका सदस्यांनी आणलेला ठराव एकशे पाच विरुद्ध सहा मतांनी आज मंजूर करण्यात आला या ठरावासाठी विशेष बैठक बोलावण्यात आली होती पोलिसांना मोठ्या प्रमाणात घरं उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळात अधीक्षक अभियंत्यांची सात पदं प्रतिनियुक्तीने भरायला आज राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली पुण्याच्या बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा विद्यापीठातल्या क्रीडा महर्षी प्राध्यापक ब देवधर क्रीडा प्रबोधनीच्या विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन लागू करण्याचा निर्णयही आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला त्याचप्रमाणे भटके विमुक्त प्रतिष्ठानच्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या मंगरू यमगरवाडी इथल्या विजाभज प्रवर्गाच्या प्राथमिक आश्रमशाळेला श्रेणीवाडीद्वारे निवासी माध्यमिक आश्रमशाळा विशेष बाब म्हणून मंजूर करण्याचा निर्णयही आज घेण्यात आला कोपर्डी प्रकरणातल्या दोषींना त्वरित फाशी व्हावी मराठा समाजाला आरक्षण मिळावं शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी तसंच शेतकऱ्यांसाठीच्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लवकरात लवकर लागू कराव्यात या मुख्य मागण्यांसह इतर मागण्यांसाठी आज नागपुरात मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला ते कस्तुरचंद पार्कपर्यंत अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेत हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मराठा समाज मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला होता रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण इथं मुस्लिम समाजानं आज तहसील कार्यालयावर मोर्चा नेला जमियत उलमा हिंदच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं शिक्षण सरकारी आणि निमसरकारी नोकर भरतीमध्ये मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळावं मुस्लिम पर्सनल कायदा कायम ठेवावा या मोर्चेकऱ्यांच्या मागण्या होत्या त्यानंतर अण्णासाहेब खेडकर क्रीडा संकुलात मोर्चाचं सभेत रुपांतर झालं पुण्यात आज शिवसेनेतर्फे मंडई ते महानगरपालिकेपर्यंत परिवर्तन मोर्चा काढण्यात आला मोर्चाचं नेतृत्व माजी आमदार विनायक निमण यांनी केलं गेली 25 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे पुणे महापालिकेची सत्ता आहे मात्र शहरातले कुठलेही प्रश्न नाहीत नाही कामं करताना विश्वासात जात नाही त्यामुळे आता परिवर्तनाची गरज आली आहे असं या मोर्चेकऱ्यांचं म्हणणं होतं राज्यातल्या आगामी नगरपरिषद निवडणुकीत एमआयएम पक्ष मराठवाड्यातल्या सर्व नगरपरिषदांसह एकूण साठ नगर स्वबळावर लढणार असल्याची माहिती एमचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष डॉक्टर गफार कादरी यांनी दिली औरंगाबाद इथं घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते मुस्लिम आणि दलित समाज आजही उपेक्षित असून या दोन्ही समाजाच्या लोकांना सत्तेत वाटा मिळवून आणि त्यांचा विकास करून देणं हा एमआयएमचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं नगर परिषद निवडणुकांमध्ये एमचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या किमान तीन ठिकाणी एमचे नगराध्यक्ष येतील असा विश्वास काद्री यांनी व्यक्त केला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार